सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते, त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झाले। हवेली तालुक्यातील माजरी खुर्द येथे मेयर एस डेरी या बनावट पनीर कारखान्यावरती छापा टाकण्यात आलाय। पुण्यामधील ही बातमी आहे, तब्बल 2 लाखांचा 899 किलोचा बनावट पनीर साठा जप्त करण्यात आलाय। बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे साहित्यही यावेळी जप्त करण्यात आले। सण उत्सव काळामध्ये ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचं अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता असते आणि अशाच प्रकारची बाब निर्देशनास आल्यास नागरिकांना अन्न औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन